नमस्कार मित्रांनो, मी आहे परिण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे। तुम्हाला जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जर तुम्हाला येणे बंद झालेले असेल तर मिळत नसेल तर तुम्हाला एक काम करायचे, सर्वात महत्त्वाचं काम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करायचे। आता तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे की नाही चेक कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जे आहे आता ही जी प्रोसेस आहे तुम्ही पूर्ण चेक करा। तुमचं जर बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या बँक खात्याला जे आहे तुमची जी बँक खाती असेल कोणती बँक असो त्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्हाला जे आहे आधार नंबर लिंक करावा लागेल किंवा तुम्हाला नवीन एक पोस्टाचा अकाउंट उघडून घ्यावा लागेल आणि डायरेक्टली त्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला ते पैसे जे आहेत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे की नाही। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर माय आधार डॉट जी ओ व्ही UIDAI.gov.in वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे, बघू शकता हा लॉग इनच्या ऑप्शनवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज जे ओपन होईल। आता हे जे पेज आहे ते ऑफिशियल पेज आहे ज्यामध्ये आधारच्या वेबसाईटवरचा हा पेज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर आणि OTP टाकावं लागणार आहे। तर मित्रांनो, आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। या बॉक्समध्ये तुम्हाला OTP टाकायचा आहे। आता तुम्हाला सेम या बॉक्समध्ये तुम्हाला OTP टाकायचा आहे। आता OTP आलेला आहे आपल्याजवळ आणि तो आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करूया। हा पेस्ट केला आपण, त्यानंतर लॉग इन या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ऑफिशियल पेज ओपन होईल ज्यामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ची वेबसाईट आहे। यावर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेला बँक सीडिंग स्टेटस क्लिक हेअर फॉर बाइंड बँक सीडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक। तर मित्रांनो, तुम्ही जर आधार शीडिंगवर बँक आधार शीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल ज्यामध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग हॅज बीन डन अशा प्रकारे दाखवेल आणि त्यानंतर तुमचं यामध्ये तुम्ही बघितलं की यामध्ये तुमचा आधार नंबर दाखवेल। त्यानंतर खाली बघितलं आपण की तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे तो दाखवेल आणि या ठिकाणी आधार शीडिंग स्टेटस जो आहे तो या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवेल। ॲक्टिव्ह किती तारखेपासून ॲक्टिव्ह आहे, हा जो आधार शीडिंग आहे माझं 2016 ॲक्टिव्ह आहे, त्याच प्रकारे तुमचं कधीपासून ॲक्टिव्ह झालेलं आहे ते दाखवेल। जर या प्रकारे जर दिसत नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन जे आहे आधार शीडिंग करून घ्यावं लागणार आहे। काहींचं असं प्रॉब्लेम येतं की त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर जे आहे इनॲक्टिव्ह दाखवते आणि त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही। त्यामुळे तुम्ही जा बँकेमध्ये आणि त्या ठिकाणी एक आधार लिंकिंगचा फॉर्म भरून द्या, तुम्हाला तो प्रॉब्लेम जो आहे सॉल्व होऊन जाईल आणि तुम्हाला येणारे जे पैसे असतील सरकारी योजनेचे ते सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत जातील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।